आता जेवढे पाहुणे आले तेवढ्यांना घेऊन आपण पुढे जाऊया, अजूनही जॉईन होतच राहतील. नमस्कार, माझं नाव समीक्षा साळुंके. आनंदवारीच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. एक नवीन लेखक घेऊन आपण या आठवड्यात पुन्हा एकदा रविवारी भेटलो आहोत आनंदवारीच्या या कट्ट्यावर. आजचे आपले प्रमुख पाहुणे किंवा आपले प्रमुख लेखक जे आहेत, ज्यांच्याशी आपण खूप गप्पा मारणार आहोत, त्यांचं नाव आहे नंदकुमार वडेर. मला खूप सिनियर आहेत, पण मी त्यांना दादा म्हणूनच बोलत आली आहे त्यांच्याशी. तर मी आता ही तसंच त्यांना हाक मारेल, चालेल ना? हो चालेल चालेल, काही हरकत नाही. ओके. तर त्यांची मुलाखत घेणार आहे स्वागत सॉरी आपला स्वराज सावंत, जो एक मोशन ग्राफिक्स डिझायनर आहे आणि आनंदवाडीचा एक वारकरी आहे. तर या उपक्रमाची थोडीशी ओळख करून देते, कारण बरेच नवीन मेंबर्स यावेळेस जॉईन झालेले आहेत किंवा ज्यांना माहितीच नाहीये. 1 जानेवारी 2020 ला आनंदवारी म्हणून पंढरपूरच्या वारीची सफर घडवणारं एक छानस नाटक आपण सादर केलं होतं टॅगच्या रंगमंचावर. तर त्याच्यातून क्रिएट झालेला एक वारकऱ्यांचा जो ग्रुप आहे त्यांना घेऊन आम्ही रोज रात्री 9 ते 11 साधारण विविध पुस्तकांचं वाचन करत असतो, साहित्याचं वाचन करत असतो, कविता वाचन करत असतो, एकमेकांना सपोर्ट करतो, एकमेकांच्या प्रोजेक्ट मध्ये हेल्प करतो. तर त्याच्यातनं आमची स्वतःची वाढ खूप झाली आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं. तर असंच काही ना काही उद्योग आम्ही व्हॉट्सअप स्टेटसला टाकायचो किंवा ग्रुप्समध्ये आपल्या टॅगच्या शेअर करायचो. तर त्याच्यातनं बऱ्याच जणांची उत्सुकता जाळवली जायची की काय आहे काय हे आनंदवारी. तर असा हा एक ग्रुप आहे आणि त्यांची खूप इच्छा होती की या उपक्रमात त्यांनाही सामावून घेतलं जावं. तर त्याचाच एक भाग म्हणजे इतरांनाही आमच्या आनंदवारीचे वारकरी करण्यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना जॉईन करता येईल, आपल्याला विविध उपक्रमातून एकमेकांची ओळख करून घेता येईल एवढ्या करता. तर असा आपला आनंदवारीचा हा आपला उपक्रम आहे. बेस्ड कशावर बेस्ड आहे त्याची सुद्धा तुम्हाला एक स्टोरी सांगते. ग्रंथगंधावर आपण जो एक लेखन सराव उपक्रम घेतला होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या लेखांनी आम्हाला आमची उत्सुकता चाळवली गेली की कसं ह्यांचं लेखन प्रवास साधारण झाला असेल, कसं त्यांना सुचत असेल. बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की किती छान लिहितात, कशा यांना या स्टोरीज सुचतात, किंवा किती छान स्टाईल मध्ये लिहितात, ओघवता लिहितात. तर त्यांच्याशी गप्पा मारण्याची आमची खूप इच्छा होती, त्यांना त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल विचारण्याची. तर त्याच्याकरता आपण हा उपक्रम चालू केलाय. तर त्याच्यातच 21 दिवस रोजच्या रोज एक लेख टाकून त्यांचं आपलं टार्गेट पूर्ण करणारे आपले नंदकुमार दादा आज आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांचा धन्यवाद, त्यांचं खूप खूप स्वागत करूया. आणि ज्या संस्थेमुळे हा सगळा उपक्रम आनंदवारी पासून पूर्ण पुढचा प्रवास आमचा ज्यांच्यामुळे साध्य झाला, त्या टॅग आपल्या ठाणे आर्ट गिल्ड संस्थेचे सुद्धा आपण आभार मानूयात. आणि आपण आता स्वराज मुलाखत चालू करेल. मुलाखत हा मी खूप फॉर्मल शब्द वापरते, पण आपण गप्पाच मारणार आहोत. तर जे कोणी प्रेक्षक आहेत, जे कोणी आपल्याला आहेत, तुम्हाला काहीही प्रश्न असतील त्यांच्या गप्पांविषयी, काही तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांचे लेख ज्यांनी ज्यांनी वाचले असतील, तर ते चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करून टाकले तर स्वराज ते वाचून किंवा मी वाचून त्यांना ते प्रश्न विचारेल. ओके, आपण चालू करूया. ओव्हर टू यू स्वराज. थँक्यू समीक्षा. सर्वप्रथम मुलाखत घेण्याच्या आधी सर्वप्रथम मी या आनंदवारीचे जे सगळे उपक्रम करणारी आहेत पदाधिकारी समिती जी काय आहे त्या सर्वांना मी आधी धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट, मला 21 दिवस माझं जे काही लेखन तुम्ही वाचलं आणि तुम्हाला आवडलं म्हणून मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं म्हणून तुमचे मी धन्यवादही तुम्हाला त्याबद्दल देतो. थँक्यू काका, तुम्ही बराच वेळ देणार. दुसरी गोष्ट अशी की लेखन हा माझा छंद आहे आणि तो मी आता माझ्या ह्या रिटायर्डपणानंतर खरं जोपासलाय, त्यामुळे तुमच्या मुलाखतीमध्ये मी वेळोवेळी तुम्हाला सांगत जाईन आणि त्या त्या वेळेला त्या त्या प्रश्नांच्या नुसार मला आणखीन काय जोड द्याविषयी वाटली तर निश्चित देईन. ओव्हर टू स्वराज. थँक्यू सो मच. खरं तर म्हणजे तुम्ही आभार मानले, पण तुमचे लेख खरंच एवढे छान आहेत ना की प्रत्येक लेख वाचताना एक
पूर्ण असं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. असं वाटतं की आपण त्याचेच एक भाग आहोत. म्हणजे एवढे ते सुंदर मांडलेत तुम्ही, त्यामुळे म्हणजे हॅट्स ऑफ तुमच्या लेखांना. तर माझा पहिला प्रश्न थँक्यू. असा होता की तुमची लेखनाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि कधी झाली एक्झॅक्टली? लेखनाची सुरुवात तशी उशिरा झाली, म्हणजे 2012-13 पासून खरं तर मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे बँकेतनं मी प्री रिटायरमेंट घेतल्यानंतर, पण त्याची जी खरी सुरुवात इथे झाली किंवा ह्या ठिकाणी जी झाली असेल, ते जे काही संस्कार असतात तर ते कॉलेजपासून खरं म्हटलं तर हरकत नाही. मी कॉलेजला असताना मला राम कापसे नावाचे आम्हाला एक प्राध्यापक मराठीला होते, त्याने आम्हाला साहित्य म्हणजे काय हे तिथनं आम्हाला शिकवलं. मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो आणि तिथून त्याने आम्हाला संबंध वाचनाची गोडी लावली. त्यातनं त्यांनी एवढं वाचन आमच्याकडनं करून घेतलं आणि नुसतं वाचायचं आणि सोडून देतं, बाकी काही त्याच्यामध्ये काही फारसं नव्हतं. म्हणजे मराठी माझा विषय नव्हता, माझा विषय इकॉनॉमिक्स हा विषय होता, तरी पण त्यांनी आम्हाला ती गोडी लावली आणि एक 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 करत वाचत गेलो. दुसरी गोष्ट अशी की माझे एक अते बंधू डॉक्टर सुरेश जोशी हे देवरुख कॉलेजला आता रिटायर झालेत, प्रिन्सिपल होते, ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचं मुंबई युनिव्हर्सिटीच्या निमित्ताने येणं व्हायचं, परीक्षा युनिव्हर्सिटीच्या मराठीच्या असल्यामुळे किंवा मराठीचे कॉन्फरन्स, त्यांनी मग त्यांचं मला मुंबईत माझ्याकडे येणं व्हायचं. आणि मग त्यांच्यासोबत मी काही साहित्य सहवासातल्या मंडळींच्या कडे म्हणजे लेखक त्वयींच्या घरी माझी पायधूळ झाडली गेली. त्यात केशव मेश्राम असतील, विजया राजाध्यक्ष असतील, रमेश तेंडुलकर असतील, संग वाह. मालशी असतील, वा धोंड असतील, ह्या प्रत्येकाच्या घरी माझं काही ना काही निमित्ताने जाणं झालं. आणि ते जे काही त्यांचे दोघांचे संवाद होतील, ते संवाद केवळ मी माझ्या ऐकण्याचं काम करत होतो, माझा त्यात काही प्रत्यक्ष सहभाग काही नव्हता. आणि हे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून असल्यापासून ते माझं BA शेवटचं वर्ष असतोपर्यंत 4 वर्ष जाणं येणं होतं. त्यातले काही लोकांचा माझा परिचय पण झाला होता, त्यांचं काही तर मी नंतर वाचनही केलं पुस्तकांचं त्यांनी लिहिलेलं. आणि हे या पद्धतीने कुठेतरी मला त्याचे संस्कार होत गेले, पण लिहायला त्यावेळेला मी लागलोच नाही. माझ्या बँकेच्या टोटल करिअरमध्ये इतके प्रचंड मला काही वेगळे वेगळे अनुभव आले 34 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये, त्याच्यावरच्या अनुभवावरच्या पण मी काही गोष्टी नंतर त्या लिहिल्या. पण त्या नंतर रिटायर्ड झाल्यानंतर बरोबर ही माझी लेखनाची सुरुवात, आमचं एक जोशी कुटुंबामध्ये एक कौटुंबिक मासिक निघतं शार्दोपासक म्हणून, त्यात माझ्या वडिलांचा लेख त्यांना हवा होता, मग म्हणून तो पहिल्यांदा लेख माझ्या वडिलांचा लिहिला. त्याच्या पाठोपाठ माझ्या आईवरती एक लिहिला आणि तिथून माझी खरी लेखनाला सुरुवात झाली. पुढे बर बर. तर तुम्ही बँक मध्ये काम करत असताना तुमच्या बँक मध्ये कोणी अप्सरा होती का खरंच? तर हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, कारण की तुमच्या 2 ते 3 लेखांमध्ये हे लिहिलं गेलेलं आहे की बढतीच्या अप्सराने माझ्या गळी माळे घातली म्हणून. तर ती अशी खरोखरच कोणती अप्सरा होती का तुमच्या बँक मध्ये, की ज्याला तुम्ही जिला इमॅजिन करून तुम्ही हे नाही नाही लिहिलं विहिता वाक्य? नाही नाही ते कसं आहे की ती प्रतिमा म्हणून मी वापरले. तशा बर त्या तरुणपणामध्ये सगळ्या लग्न व्हायच्या आधी सगळ्या अप्सरा असतातच, त्यामुळे तशी कोणी डोळ्यासमोर काही ठेवलेली नव्हतीच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे आपण जे वाचन करतो त्यामधली ही आता बढती ही एक प्रकारची अप्सरा आहे की ती माणसाला मोह घालते त्या वेळामध्ये. आणि मग बरोबर. संसारामध्ये असलेल्या माणसाला संसारापासून कुटुंबापासून लांब नेते, म्हणजे अप्सरा करते काय शेवटी, त्याला मोह घालून बाहेरच नेते त्याच्या मूळ कुटुंबापासून किंवा त्याच्या मूळ व्यवस्थेपासून. हे अप्सऱ्याचे मी तिथं सूत्र त्या ठिकाणी योजलेलं आहे. आणि हे ज्या ज्या ठिकाणी मला असं वाटतं की हे आपल्याला आपल्या मूळ स्वभावापासून किंवा मूळ विचारापासून कोणी जर लांब नेत असेल, तर एक तर एक तुम्हाला नेणारा म्हणजे कस्तुरी मृगेक असायला पाहिजे की ज्याच्या वासाने बरोबर. आपण बेधून देऊन जातो, मग दुसरं ती अप्सरा असली पाहिजे. त्यामुळे चांगले. त्याच्या काही दुसऱ्या मी काही प्रतिमा वापरलेली नाही, त्यातला बर खरा अर्थ तेवढाच आहे. म्हणजे तुम्ही म्हटलात की शाब्दिक लक्षण अर्थ, शाब्दिक अर्थ तसा असेल तर तो तसाच वापरा घेतलेला आहे. बर.
तुम्ही आता सध्या तुमची आता तुम्ही तर रिटायर झालात ना आता, हो तर तुम्ही आता रिटायरमेंट मध्ये भाषण करता आणि ते किती करता? मी दिवसाला तसं ठराविक तास असं काही वाचत नाही. माझ्याकडे पुस्तकं साठा आहेत, मला कधी कुठलं पुस्तक घ्यायचं झालं तर मी स्वतः मॅजेस्टिक बुक डेपोत किंवा आणि कुठल्या बुक डेपोत जाऊन पुस्तक खरेदी करतो आणि ते वाचतो. ते साधारणपणे पहिलं वाचन झालं की दुसऱ्या वाचनाला कमीत कमी 2-2.5 महिने लागतात. मध्ये परत पुस्तक वाचलं जात नाही कारण परत नवीन दुसरी कुठली कुठली पुस्तकं येत राहतात. त्यामुळे वाचन हे माझं प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं होतं. कधी कथा असेल, कधी कादंबरी असेल, कधी कवितेचं असेल, अशा वेगळ्या प्रकारची पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि ते आदनबंद मला कंटाळा आला तर कुठलंही कधी वाचून घेतो. त्यातलं एखादं पान किंवा एखादी गोष्ट एवढी वाचली की मला पुरेसं होतं आणि त्या वाचनामध्ये मला एखादी कुठेतरी अशी कल्पना सुचते किंवा कल्पना मिळते, मग त्याच्यावरती मी काहीतरी असं लिहायचा प्रयत्न करतो आणि मग ते लिहितो. म्हणजे कसं, एक पाणी असेल किंवा एक परिच्छेद असेल, मग कदानंतर त्याचा थोडासा विस्तार करत जातो. बरोबर. मग तुम्ही समजा आता मला सजेस्ट करायचंय तुम्हाला की तू अशा प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे, तर तुम्ही काय पुस्तक मला सजेस्ट कराल, कोणती पुस्तकं मला सजेस्ट कराल की ही तू वाचली पाहिजे आता, त्यांनी तुझ्या ज्ञानात भर पडेल? हा प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचा पिंड कसा आहे. तुम्हाला समजा कुठल्या ऐतिहासिक गोष्टी वाचायला आवडत असतील, तुमची अभिरुची कशात आहे, त्याप्रमाणे तुम्ही वाचणं अतिशय चांगलं राहील. मी तुम्हाला कादंबऱ्या वाचायला सांगितलं आणि तुमची जर आवड काव्यातली असेल, तुमचा कल जर कथेचा असेल, तर तुम्हाला कादंबरीचा क्लिष्टता असेल तर ते तुम्हाला रुचणार नाही. पुस्तक वाचन होईल पण ते तुम्हाला आनंद देणार नाही, हे माझं प्रांजळ मत आहे. मी माझ्या कॉलेज लेवलला असताना कादंबऱ्या पण तेवढ्या बऱ्यापैकी वाचल्या. वि स खांडेकरांच्या वाचल्या, नासी फडक्यांच्या वाचल्या, त्याच्यानंतर आणखीन कोणी जे कादंबरीकार शैलरा राजे, कोणी कोल्हटकर वगैरे जे काही असतील त्यावेळेचे बाबा कदम, सगळ्या प्रकारच्या माझ्या काही वाचनात कादंबऱ्या बऱ्यापैकी येऊन गेल्या. रणजित देसाईंच्या पण काही वाचल्या, त्याच्यानंतर रत्नाकरी मतकरींच्या काही वाचल्या, कथांची पुस्तकं वाचली, असं सरमिसळ माझं वाचन होतं. एक पॅटर्न ठेवून मी कधीही वाचन केलं नाही, एक लेखक ठेवून पण कधी असं वाचन केलं नाही. पण आता सध्या मी करताना एक लेखक ठेवून त्या पॅटर्न, त्याची जेवढी पुस्तकं आहेत त्याचं वाचन माझ्याकडे सध्या चालू आहे. माझ्याकडे आता पूर्वी खांडेकरांची पुस्तकं जी होती ती आता सगळी माझ्याकडे आहेत. वपू काळेंची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत, तर ती वाचत असतो आदनबंधनं. आणि ते प्रत्येकाचं लेखन, त्यांची भाषा शैली, त्यांना लिहायचं जे काय आहे ते वेगळं असतं. त्यामुळे मी तुम्हाला आता सजेस्ट जर केलं किंवा तुम्ही आता खांडेकर वाचा, तर तो काळ वेगळा होता, तो स्वप्नाळू काळ होता किंवा ते ध्येयवाद वेगळा होता, प्रीतीचा काळ वेगळा असेल, त्यातले तो काळाप्रमाणे आता जर वाचायला गेलं तर ते आपल्याला बोर होईल. किंवा आता रणजित देसाईंचं आता जरी वाचलं तर थोडंफार आपण जवळ जाऊ, पण त्यांनी जी काही कथेची बाजी भाषा मांडलेली आहे किंवा कथा जी मांडलेली आहे त्यातला जो आशय मांडलाय तो ग्रामीण भाषेतला आहे, ग्रामीण भाग आहे त्यामध्ये, तर तो आता आपल्याला कळू शकेल. कारण अजूनही ग्रामीण भागात वातावरण त्यातला काही बदल झाला नाही, थोडाफार आता या शहरी वातावरणाचा परिणाम तिथे झालाय. तर तो जरी असला तरी ते मूळचं ग्रामीण भागातलं वातावरण आहे ते त्यातलं दिसतं आणि आपल्याला कळू शकतं. त्यामुळे तुमची आवड तुम्हाला स्वतःला कुठल्या बाजूला नेते आणि कुठली तुम्हाला आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही लेखक किंवा त्याचं वाचन करणं अतिशय चांगलं. काव्याचं पिंड असेल तर कविता कोणाचीही तुम्हाला जे आवडत असतील त्यातही अगदी अलीकडच्या कवितांमध्ये असेल तर शांता शेळके असेल, इंदिरा संत असतील, किंवा संजीवनी मराठ्यांच्या कविता असतील, किंवा नीरजांच्या कविता असतील, कोणाची संदीप खरेंच्या आता नवीनच्या कविता आहेत, जुन्या नव्यांच्या कवितांमध्ये बराच फरक पडलेला आहे. म्हणजे मोरोपंतांच्या केकावली पासून आता मुक्तछंदापर्यंत किंवा चारोळीपर्यंत कवितांचा आविष्कार झालेला आहे. आणि जेवढ्या पानोगणिक दीर्घ कविता सांगणार त्याच्यापेक्षा चार ओळीमध्ये पण कवितेचा बराच असे सामावलेला असतो आणि तो आपल्याला भावतोय. हो हो, खरंय खरंय. मला पुढचं हे विचारायचंय तुम्हाला की तुमच्या प्रत्येक लेखात, म्हणजे प्रत्येक असं नाही पण बऱ्याचशा लेखांमध्ये गाण्याच्या ओळी आहेत आणि बऱ्याचशा गाणी अशी आहेत जी आत्ता एवढी नाही ऐकण्यात येत, म्हणजे ती फ्रँकली स्पीकिंग मला तर माहिती पण नव्हतं, म्हणजे मला हे बाकीच्यांशी डिस्कस करताना कळलं की अरे ह्या गाण्याच्या ओळी आहेत म्हणून. म्हणजे
एक गाणं तुम्ही एक गाण्याची ओळ वापरले, किशोरी आमोणकर यांचं जाईन विचारीत रानफुल आहे गाणं, ते एक आहे. हाँ नंतर आरसामध्ये तुम्ही चेहरे लगाते हे लोग ते गाणं तुम्ही वापरलं आहे. तर म्हणजे हे कसं, तुम्हाला गाण्याची आवड आहे की तुम्ही स्पेशली त्या लेखासाठी ते हाँ गाणं तिथे टाकलंय, म्हणजे काय एक्झॅक्टली? नाही, मला हिंदी गाण्यांची आवड खूप आहे आणि त्यातल्या बर. त्यात माझ्या काळातली गाणी जी होती, हाँ म्हणजे मी सांगेन 1960 सालापासून ते 70 ते 80 सालापर्यंत जी काही क्लासिकल गाणी होती, त्यात तो मग मन्नाडे, मुकेश, किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांची जी सगळी त्या दशकातली गाजलेली गाणी होती, तर ती गाणी मला सतत माझ्या कानावरती पडली, ती ऐकत होतो मी. त्यावेळेला आमच्या काळात तो बिनाका कार्यक्रम असायचा, काही हिंदी आकाशवाणीवरती, ज्याला विविध भारती आता नाव म्हणतात, ते विविध बरोबर. भारतीवरती बरीच जुनी मराठी जुनी गाणी लागायची आणि मला ती आवड होती. मी काही गाण्यांचा संग्रह पण केला होता अरे आणि वा. त्यावेळेला कॅसेट पद्धत होती, कॅसेट केल्यानंतर ती ऐकायची पद्धत होती, तर कॅसेटही मी बऱ्याच गेलेले होते. मला ती ऐकायची आवड होती पहिल्यापासून. आणि दुसरी गोष्ट अशी की हिंदी चित्रपटही मी भरपूर बघितले होते त्या काळामध्ये, जे देवानंदचे बघितले, राज कपूरचे बघितले, शम्मी कपूरचे बघितले आणि ते सगळे जुने गाजलेले होते. आणि त्यांची गाणी शैलेंद्रची असलेली, शंकर जयकिसनचं संगीत किंवा एस डी बर्मनचं संगीत, हेमंत कुमारचं संगीत, ही त्यावेळची सगळी त्यांची जी गाण संगीत होते ना, तो संगीत खूप हो, असं भिडायचं इथे. आणि ती त्यातली तुम्हाला आता खरे. थोडक सांगायचं म्हणजे चलती का नाम गाडी मधलं ते हाल कैसा आहे जनाब का, हे गाणं आहे मधुबाला आणि किशोर कुमारचं गाणं, ते नावेमध्ये गाणं आहे. तर त्या गाण्यावरती म्हणजे हाल कैसा आहे जनाब का हे फक्त गाण्याचा मुखडा घेऊन मी संबंध एक कथा लिहिलेली आहे वाह. आणि ती कॉलेज जीवनावरच्या ह्याच्यावरती आहे, हाल कैसा आहे जनाब का. ते आता येतं मी एखाद्या वेळेला आपल्या व्हॉट्सअप वरती टाकेन तर ती पण तशी नक्कीच आहे. असे मी कुठे नक्कीच. कुठे त्या प्रसंगाला साजेस कुठलं गाणं वाटलं तर ते गाण्याचा भाव आणि माझ्या कथेतला भाव हा कुठेतरी मिळता जुळता होतो आणि बरोबर कथेची प्रभावता जी आहे ती वाढते, म्हणून मी टाकतो बरोबर ते. म्हणजे अर्थात ज्याने ते गाणं त्या सिच्युएशनला बघितलं असेल तर हा त्याला त्या हा कथेतले आणखीन रंजकताही कळेल. बरोबर बरोबर. तेच म्हणजे खूप, म्हणजे मी जेव्हा मला कळलं की अरे हे असं, म्हणजे ते कनेक्शन जेव्हा मला समजलं तेव्हा ते फारच, म्हणजे खूप डीप अर्थ आहे यार असा. ठीक आहे. तुमची ना लेखनाची एक शैली आहे, म्हणजे वाक्य पूर्ण तुम्ही करत नाही आणि त्याच्या पुढे फक्त 3 डॉट देता आणि ते सोडता, म्हणजे ही तुमची शैली आहे की म्हणजे दुसरं काही काय? कारण की काय, मी जेव्हा शॉर्ट फिल्म्स करतो किंवा मला काय लिहायचं असेल आणि मला पुढे काय सुचलं नाही की मी 3 डॉट टाकून देतो, म्हणजे पुढचा तुम्ही विचार करा, मला माहित नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे पुढचा जो एंड आहे तो तुम्ही ठरवा त्याचा काय असेल. तर तुमचं पण तसंच काही आहे का, की म्हणजे ती तुमची शैली आहे की ते तुम्ही काय त्याचा अर्थ आहे स्पेसिफिक, वाक्य पूर्ण न करता ते तुम्ही पुढे 3 डॉट टाकता फक्त? मी माझं स्वतःच कथेच एक तंत्र निवडले. अच्छा. आतापर्यंतच्या सगळ्या कथा वाचनामध्ये हा प्रत्येक ठिकाणी वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम येतो, मग ते वाक्याचा हा अर्थ पूर्ण कळतो. हा माझ्या वाक्यामध्ये तुम्हाला शेवट आहे, होता, नव्हता फार कमी मिळेल. हो. जे मी ती क्रिया घडली किंवा ते वाक्य झालं तर तेवढ्या पुरतं तिथं ते जाईल, पूर्ण झालं नाही. म्हणजे त्यातनं बरेचसे त्यातनं अर्थ निघूही शकतात. मला हो तो अर्थ अभिप्रेत आहे की संपूर्ण कथा तुम्ही वाचल्यानंतरच त्यातनं तुम्हाला त्या कथेचा अर्थ किंवा त्या कथेतला आशय हे तुम्हाला त्यातनं कळू शकतं. मला बरोबर. ते म्हणून मी ते पूर्णविराम कधी कथेला देत नाही. कथेच्या सुरुवातीला पण माझे काही वेळेला 3 टिंब असतात, कथा संपताना पण 3 टिंब असतात. अर्थात हे कोणीतरी मला मागास माझ्या वाचनात पण आलं की हे काहीतरी नवीन फॅड काढलंय. फॅड हो. वगैरे ठीक आहे, लोकांना टीका करण्यापुरतं, पण मला त्यातलं फारसं जायचं नाही. मला ते आवडत, मला आवडतं असं अच्छा की सुरुवात करताना माणसाचे विचाराची श्रृंखला आहे ना ती अशी सुरू राहते. मध्ये मध्ये बरोबर. तुटकपणा येतो, परत परत सुरू होते, परत दुसरा वेगळा विचार येतो आणि एका हो विचाराशी दुसरा विचार असा तो बरोबर. प्रवाहीपणा त्यामध्ये निर्माण होतो. मग तो प्रवाहीपणा दाखवायचा कसा, तर एका वाक्याच्या दोन वाक्याशी तुटक तुटकपणा करायचा.
फारच फारच सुंदर, फार म्हणजे त्यामुळे त्या, ते बोला ना. आणि ते पहिल्या सुरुवातीपासून जे मी मेंटेन केलंय मग ती हा तशीच माझी पद्धत ठेवली. ते तसंच मला लिहिलं लिहिता गेलं नाही तर मला जरा चुकल्यासारखं वाटतं की कुठं माझं चुकलंय लिहायला काही काही. भारी भारी. म्हणजे हे ही ही पद्धत मला फारच आवडली. म्हणजे वाक्य अर्धवट ठेवायचं, पुढे 3 डॉट विषय संपला, अरे पुढे काय तुम्हाला काय विचार करायचा आहे तो तुम्ही तुमचा करून घ्या. ठीक आहे, आता आपण पुढे वळू. तुमचा आरसा हा लेख वाचला, खरंच एवढा सुंदर लेख, म्हणजे मी तुमच्या सगळ्या लेखांमध्ये मला आरसा हा लेख खूप जास्त आवडला, माहित नाही का, पण मला तो खूप कनेक्ट झाला कुठेतरी. आरसा या लेखामध्ये तुम्ही आरसावरून सुरू होतो तो लेख, आणि थेट तुमचं मन आणि तुमच्या स्वतःवर येऊन तो पोहोचतो, म्हणजे त्याचा शेवट तिकडे होतो आपल्या स्वतःवर. तर तो तुम्हाला एकंदरीत कसा सुचला आणि त्याची काय प्रोसेस होती, म्हणजे ती आरसा हा लेख लिहिण्याची? आपल्या ह्या 21 दिवसाच्या उपक्रमामध्ये आरसा हा शब्द आला. आरसा ह्या शब्दावरती लिहा म्हणून त्या दिवशी तो शब्द दिला. पण आरसा ह्या शब्दावरचा माझा लेख फार पूर्वीचाच आहे. म्हणजे हा आत्ता तुम्हाला जो मी पोस्ट केला आहे हा खूप जुना माझा लेख आहे आणि तो जसाचा तसा मी तुम्हाला पोस्ट केलेला आहे. पण तो सुचल्यावर असं काहीच नाही, मला कधीही असं त्यासाठी विचार करावा लागत नाही. आज मला थोड्या वेळाने जर आणखी काही कल्पना सुचली तर ती मी अशी कागदावरती उतरवतो किंवा डायरेक्ट मोबाईलवरती टाईप करतो आणि मग तो जसं वाढत जाईल त्याप्रमाणे ते वाढत जातो. फक्त त्यातला आरसा आणि त्याचं कुठंतरी कनेक्शन हे कुठंतरी वाचनात कुठंतरी आलेलं असेल त्यावरून तो मी गेले. प्रतिमा हे प्रत्येकाच्या आरशामध्ये बघताना माझी प्रतिमा मला जेव्हा दिसते आणि ती मला स्वतःला विचारते तर त्यावेळेला मी कसा आहे ही माझी प्रतिमा मला स्वतःला सांगते आणि त्यावरून हा प्रश्न म्हणजे हा प्रवास सगळा मी घडवलेला आहे. मग मला बाकीचे लोक कसे मला विचारतात, कसे पाहतात, माझ्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि मग त्यांच्या दृष्टिकोनातनं मी तसा मुळात आहे का हा विचार मला त्यातनं सुचत गेला आणि मग मी तसं तो लिहित गेलो. कारण रोजच्या जीवनामध्ये बघा प्रत्येक जण आपल्याला चांगले जसे भेटतात तसे टीका टिप्पणी करणारे भेटतात, काही नाकं मुरडणारे भेटतात तसे नागा आपला रागावणारे पण भेटतात. ह्या दोन्ही प्रकारच्या विरुद्ध प्रवृत्तीची माणसं आपल्याला कायम सतत आपल्या सोबत असतात. तर त्यातला जो चांगला आहे तो आपल्या गुणांचं कौतुक करतो आणि जो शत्रू पक्षातला आहे तो कायम आपल्या चांगल्या गुणांचे वाहवा करतच नाही. जे आपलं वैगुण्य आहे तोच आपलं बोट ठेवतो. बरोबर. मग प्रत्यक्षात त्याला माझ्याकडनं काय हवं होतं हे मला तो आरसाच सांगतो. बरोबर. तुझा त्यांचा तुझ्याकडनं त्यांचा जो काही स्वार्थ साधायचा होता किंवा तू त्यांना जो फायदा करून घ्यायचा होता तो झाला नाही म्हणून तुला त्याने असं सांगितलं. या पद्धतीनं ते मला लिहिताना सुचलंय आणि त्यावरून तो मी आरसा हा लेख लिहिला आहे. वा या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला सुचलं की तुम्ही लिहिता, ठीक आहे, ओके, बट तुम्हाला सुचतं म्हणजे नेमकं काय सुचतं? तुम्हाला शेवट सुचतो की तुम्हाला सुरुवात सुचते की तुम्हाला कॉन्सेप्ट सुचतो एखादा? जसं मी माझी कथा लिहिताना मला आधी शेवट सुचतो आणि त्याच्यावरती मग मी कथा बांधत जातो, तसं तुम्हाला नेमकं काय सुचतं? एक लेख लिहायचा असेल, तुमच्या डोक्यात आला की मला आता लेख लिहायचा, तर तुम्हाला नेमकं काय सुचत? नाही, मी सुरुवातच करतो, शेवट त्याचा नंतर जसा होईल त्याप्रमाणे मी तिथं आणतो. म्हणजे एखादी रूपरेषा मनात ठरवून लिहायचं म्हटलं तर माझा लेखाचा सगळा बोजवाराच उडेल. मला ते कसं ते दमत नाही. जे सुरुवात मध्य आणि अंत हे माझ्याकडे तंत्र पहिल्यापासून माझ्याकडे नाहीच आहे. मी लिहायला सुरुवात केली तर माझ्या डोक्यात काहीतरी कल्पना येते आणि ती उतरवत जातो. काही वेळेला पूर्ण झाल्यानंतर काही पुन्हा बदलही करायचा झाला तर तो थोडाफार बदलही होतो. काही वेळेला मी शेवटही बदलतो अगदी. मला जो शेवट मी लिहिलेला असतो तर नंतरच्या 1-2-4 आठवड्यात किंवा त्याचा हा शेवट नकोय मला तर तोही तसा मी बदलतो. त्यामुळे मला त्याप्रमाणे लिहिता पण येतं आणि एखादी कन्सेप्ट मला सुचते, सुचत नाही असं नाही, कन्सेप्ट वरती मी विचारही करतो. त्यात एक सांगायचं झालं तर वर्तुळ, वर्तुळ वरती कन्सेप्ट मला ही माझी स्वतःचीच आहे.
हे माझं स्वतःच सगळं जी घडामोड माझ्या आयुष्यातली झाली ती वर्तुळवर येते. माझी बदली होऊन मुंबईत मी सांगलीत गेलो, सांगलीत मी निजामाबाद हैदराबाद वगैरे गेलो, तो वर्तुळ हे माझं पूर्ण झालं. आणि मग त्याप्रमाणे हे वर्तुळ पूर्ण झालं म्हणून त्या वर्तुळ कथेमध्ये सुरुवात मला माहिती होती, मध्य माहिती होता, अंत माहिती होता, त्यामुळे ती वर्तुळ कथा तशी झाली. आरशामध्ये पण मला शेवट करताना तो वेगळा वाटला होता, तो आरशाचा वेगळा माझा शेवट होता. ती सगळी प्रतिमा आरशाची फुटते आणि प्रत्येक जण आपापल्याला कंगोरा आपापल्याला जसा पाहिजे तसं तो आरशाचा एक एक तुकडा घेतो. हा तू दिसतोस ना, हा माझा आरसा असेल, हा तुझा कंगोरा असेल, हा माझा कंगोरा असेल, असा करून माझ्याकडे फक्त आरशाची चौकट राहते आणि त्यातला मी मला दिसतच नाही. हा माझा खरा शेवट होता त्यामध्ये. पण मग तो बदल, त्याच्याऐवजी मग हा बदल केला त्याच्यात. वा चांगलंय खूप, म्हणजे ही वेगळीच प्रोसेस आहे. मी पण हे ट्राय करेल नक्कीच. खर तर पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही दिलंय, पण तरी पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की रंग हा जो रंगावरना जो तुम्ही लेख लिहिला, म्हणजे मला त्यातली सगळ्यात जी एकदम भारी गोष्ट आहे, म्हणजे एकदम खतरनाक गोष्ट, म्हणजे माझा हा शब्द आहे खतरनाक, म्हणजे मला जे भयंकर आवडतं त्याला मी बोलतो खतरनाक झालंय. तर त्याच्यामधली जी एकदम भारी गोष्ट होती ती ही होती की तुम्ही सकाळी जे आकाशातले शुभ्र ढग असतात तिथपासून जी तुम्ही सुरुवात केली कथेची, ते अगदी झोपल्यावरती डोळे बंद केल्यावर जो आपल्याला काळा गडद रंग दिसतो तिथे ती येऊन पोहोचवलीत. म्हणजे अगदी कॉन्ट्रास्ट, पांढरा तू काळा तुम्ही आणला आणि त्याच्यामध्ये सगळ्या रंगाची सरमिसळ आणि मग तो पूर्ण तो एक साच्यात बसवली प्रॉपर. म्हणजे हे तुम्ही लिहिता लिहिताच विचार म्हणजे तसा लिहित गेले तुम्ही, सुचत गेलं की याबद्दल मला याबद्दल मी सांगेन. हा आता आपला शब्द होता रंग, बरोबर, आपला शब्द फक्त एक रंग होता, पण मी माझ्या लेखाला शीर्षक दिलंय रंग रंग आणि रंगच. हा पण माझा जुना लेख आहे, हा पण माझा जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा जुना लेख आहे. याच्यामध्ये मी खरा विचार केला, पण रंग आपण किती ठिकाणी पाहतो, माणसाचे रंग अगदी डोळ्यात दिसण्यापासून डोळे मिटण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे रंग आहेत, आणि रंग नाही अशी दुनिया नाही. बरोबर. आणि हा रंग आपल्या जीवनाला पुरून उरलाय. पुरून उरलाय याचा अर्थ असा की कुठे कुठे आलाय रंग, आणि त्याच्याशिवाय माणसाचं कितपत जमतंय, कितपत त्याचे संबंध आलेत, आणि रंग सोडून माणूस जगू शकेल का? तर तसं होणारच नाहीये. आणि माणसाच्या सगळ्या जीवनाला त्याने परिस्पर्श केला रंगाने. तुम्ही तो लेख वाचला असेल तर माणसाने स्वतःची नावं पण काळे गोरे पांढरे तांबडे हिरवे निळे तांबडे असे नावं पण त्यांनी स्वतःला लावून घेतलेली आहे. बरोबर. माणसाने रंग स्वतःशी जुळवून घेतलाय, जोडून घेतलाय. त्याप्रमाणे साहित्यामध्ये पण प्रत्येक ठिकाणी रंग आहे, सिनेमाचे पण रंग आहेत. त्यावेळेला तर गेगा कलर पण म्हणून सिनेमाचा रंग होता, इस्टमन कलर म्हणून होता, ब्लॅक अँड व्हाईट तर होताच होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे सिनेमा होते, त्याच्या साहित्यातले रंग वेगळे होते, त्याच्यामध्ये अध्यात्माचा रंग वेगळा आहे. या सगळ्या प्रत्येक ठिकाणचा रंग हा वेगळा वेगळा आहे, आणि तो सगळा रंग हा शेवटी माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. खरंय खरंय. अवघाची रंग एकची झाला हा शेवट आहे. म्हणजे सगळ्या रंगाचा एकत्रीकरण काला केल्यानंतर एकच रंग होतो, आणि तो रंग हा शेवटी माणसाचा जीवनाचा अंत आहे. बरोबर. म्हणून तिथं मी राखेचा रंग म्हणून शेवटी सांगितलेलं आहे की माणसाची शेवटची राख होते तो देखील एक शेवटी रंगच आहे. बरोबर. म्हणून तो रंगाच्या वरती असा तो लेख लिहिला आहे. माझ्या लिखाणामध्ये तुम्हाला कुठेही म्हणजे साहित्यिक मूल्य आढळणार नाही, ही पहिली गोष्ट आहे. कारण मी साहित्यिक नाही, लेखक नाही. त्यामुळे मला त्या भाषेमध्ये तेवढं त्याप्रमाणे ते लिहितो. कुठेही शक्यतो मी शब्दछेद करत नाही की काही जड शब्द वापरत नाही. साध्या सोप्या भाषेत जेवढा लिहायचा असेल तेवढा प्रयत्न करतो. मला घरात नाही लोक माझी मुलं म्हणतात की अजून तुमचं अलंकार प्रचुरयुक्त वगैरे जड भाषेत तुम्ही फार लिहिता, आणखी सोप्या भाषेत लिहा, तुम्ही वप्पू काळेंचं वाचता मग तेवढं सोपं का तुम्हाला लिहिता येत नाही, असंही ते मला असे टीका टिप्पणी करतात. पण शेवटी ते सिद्ध हस्त लेखक आहेत, मी काय सिद्ध हस्त लेखक नव्हे. मला जेवढं सुचत तेवढं माझ्या भाषेत मला त्या भाषेप्रमाणे लिहितो मी. खरंय खरंय.
जी तुम्ही पंगावर स्टोरी लिहिलेली रिक्षावाला, म्हणजे ती रिक्षावाल्याची पूर्ण कथा, हाँ ती खरंच होती का? म्हणजे ती खरी कथा आहे का तुमची हाँ स्वतःची? हाँ त्याला एक इन्सिडन्स आहे, तो असा की ज्या ज्या वेळेला आम्ही आमच्या गावात जातो तेव्हा ती आमची ट्रेन सांगलीला महालक्ष्मी असू दे किंवा सह्याद्री असेल, सांगली ती साधारणपणे 4:30-5 च्या दरम्याने पोचते, पहाटेच्या दरम्याने. त्यावेळेला एक स्टेशन तर आमचं गावापासून 1-5 किलोमीटर लांब आहे गावापासून, त्यामुळे 5 किलोमीटर जायला स्वतःचं वाहन असल्याखेरीज तुम्हाला जाता येणार नाही स्टेशनवरून. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा तर आनंद असतो, ते गाडी येण्याच्या आधी येते आणि गाडी जायच्या आधी निघून गेलेलं असतं, त्यामुळे बरोबर सगळी उरत ते रिक्षावाले. मग त्यांची तिथं ती जी मजुरी जी असते तर ते बरोबर प्रत्येक वेळ आपल्या तोंडाला येईल तो भाव काय ते सांगत असतात. आणि मग आमच्यासारखे गावातली माणसं जी असतात ते त्यांच्याशी हुज्जत घालतात, त्यांना लांब जायला भाडं पाहिजे असतं, जवळ जाणारा माणूस नको असतो. त्या किस्स्यावरती हा मी पंगा नावाचा लेख लिहिला आहे. आणि मग ते काय म्हणतात, त्यातलं एक जण मला सोडवायला जेव्हा येतो माझं एवढं वादावाद अशी झाल्यानंतर, तेव्हा तो स्वतःची परिस्थिती जेव्हा सांगतो, आणि ही काही लपलेली गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे, त्याच्या बाजूने त्याची गोष्ट खरी आहे, त्याचं त्याच्यावर पोट आहे, त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपण बरोबर केवळ फक्त भाड्यापुरता विचार करतो. आणि मग तो त्याचा नकार पचनी पडत नाही म्हणून मग आपण त्याच्यावरती हा पंगा घेतो, त्याच्यावर खरे हा पंगा हा लिहिलेला. खरे खरे खूप खूपच चांगला होता तो. पूर्ण आपली जी शब्द मालिका होती 21 शब्दांची, त्याच्यामध्ये तुमचा आवडता शब्द कोणता, तुम्हाला आवडला, जो तुम्हाला असं वाटलं की हा यार की हा भारी आहे, म्हणजे माझा आवडता शब्द होता धक्का, म्हणजे धक्क्यावरती जी मी कथा लिहिली ती मला स्वतःला एवढी वाटली अशी छान की भाई कोणी कोणी मला काय बोलू दे नको पण मी छान लिहिली. तसं तुम्हाला अशी कोणती कोणता शब्द किंवा कोणती कथा या 21 शब्दांमध्ये आवडली का, भावली का जास्त? तसे 21 शब्दावरती जे काय लिहिलंय ते सगळंच माझं मला स्वतःला भावलेलंच आहे, त्यामुळे त्यात मी डावं उजवं करणार नाही. मग मी माझ्या लेखनावरती अन्याय केल्यासारखं होईल, बरोबर त्यामुळे मी माझ्या लेखनाला मी तसं मी दुजाभाव करणार नाही. पण त्यातने तुम्हाला जर हवा असेल तर माती हा शब्द मला खूप आवडला. येस, तो माती या लेखर शब्दाची जी नाळ आहे ती कधीही खरे तुटता कामा नये, खरे आणि खरे त्यावरती जे लिहिलंय ते खूप मला स्वतःला खूप आवडलं. हो आणि ती खरी कथा कोर्टातनं स्वतःच्या घरची जमीन मिळवण्यासाठी जे कोर्ट कचेरीचा दाखला दिलाय ती खरं माती मिळवण्यासाठीच आहे, तो ते फक्त कथेचं स्वरूप त्याला दिलंय. पण खरी गोष्ट ती आहे की माणसाला शेवटी माती प्रिय असते, कारण त्याच्यावरती त्याचा संबंध जीवन ठरलेला असतो. ओके ओके. आपण जेव्हा बोलत होतो आता परवा इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी, तेव्हा आपल्या बोलण्यात तुमचा एक हाँ. मुद्दा आला की मी शॉर्ट फिल्म रसग्रहणचं सध्या तुम्ही काम करता, हो शॉर्ट फिल्म रसग्रहण करता, तर ते नेमकं काय आहे आणि तिकडचा काय एक्सपिरियन्स तुम्हाला आवडेल का शेअर करायला? म्हणजे शॉर्ट फिल्म रसग्रहण हे मी पहिल्यांदाच ऐकतो, म्हणजे चित्रपट रसग्रहण माहिती आहे आपल्या चित्रगंधमुळे, तर शॉर्ट फिल्मचं रसग्रहण हाँ काय प्रकार आहे एकंदरीत? करोनाच्या काळामध्ये म्हणजे 1 जानेवारी पासून 1 जानेवारी 2020 पासून ते आतापर्यंत, त्याच्या आधी करोनाचा सुरुवात झाली होती पण 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालं, बरोबर. तर मी एक पानाचं काहीतरी लिहायचं म्हणून त्यावेळेस संकल्प केला की आपण आता एवढं लिहिलंय तर थोडस हलकं फुलकं ललित काहीतरी लिहावं म्हणून ते सुरुवात केली. मी रसग्रहणाच्या आधीची तुम्हाला तयारी सांगतो काय ते, तर त्यावेळेला मी सुरुवातीला एक पहिला चहा म्हणून मी दररोज सकाळी लिहिन आमच्या वाचक कट्ट्यावरती मी पोस्ट करत होतो एक पानाचं जो काय माझा एक्सपिरियन्स असेल, तर त्यातलं थोडस व्हायचं एक तुम्हाला एक पान मी वाचून दाखवतो. हो हो प्लीज प्लीज. पहिला चहा आज सकाळी सकाळी अचानक गॅस संपला, पहिला चहा अद्याप झालाच नाही, चहाचं भांडं गाल फुगवून गॅस कडे पाहत बसलं, थंडीने ते गारठलं होतं, त्याला हवी होती ऊब, बाहेर दमले दवबिंदू खूप, चहा साखर डबे फडताळातून ओट्यावर उतरले, उतावीळ झाले होते दिवसाची सुरुवात गोड करावी म्हणून,
तिकडे दुधाचा कुकर फ्रीज मधून गारेगार होऊन मऊ मुलायम दाट साईसह ओट्यावर थांबला होता. गरमागरम चहा कधी तयार होतोय आणि आपण त्यात कधी एकरूप होऊन याची वाट पाहत होता. गॅसवर बसून कुकरला तापल्यावर म्हणजे रंगात आल्यावर नेहमीसारखी खचून जोरदार शिती मारायची होती. चहाचं गाळणं रुसडं होतं. आज त्याला टाकाऊ काहीच नसतं आणि सगळ्याचा काही ना काही उपयोग मूल्य असतं हेच दाखवायचं होतं. अगदी चहा पावडरीचा चोथा सुद्धा. कपाने बशीला कधी नव्हे प्रेमाने सलगी दाखवली होती. नेहमी ओठाचा चुमा जो त्याला मिळत असे आज तो बशीला घेण्यास वचन देऊन बसला होता. बशी पण त्या गोड गोड चिरचिरीने आपल्या चेहऱ्यावरचं हसू लपवू शकत नव्हती. सारेच थंडावले होते. एका गॅसने सगळे गॅसवर बसवले होते. घरात सगळे चहा कधी मिळणार याची वाट पाहत होते. चहा शिवाय दिवसाची सुरुवात छे कल्पना करवत नाही. शी यार आज सकाळी सकाळी मूड ऑफ झाला असं वाटत होत. रेग्युलेटर रात्री बाजूला काढून ठेवला होता. तो आईने जोडून घेतला आणि गॅस सुरू झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पहिला चहा तयार झाला. अहो ऐकताय काय, या की मग पहिला गरम गरम चहा घ्यायला. वा 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 वा, एकदम म्हणजे आता चहा प्यावासा वाटतोय मला, पण मी पिऊ शकत नाही आता. पण खूप खूप म्हणजे जबरदस्त हे बोला ना. हे या पद्धतीने पहिला चहाचा 1 जानेवारी पासून जवळजवळ 50 चहा झाले. साधारणपणे फेब्रुवारी मार्च एंडिंग पर्यंतचे माझे चहा झाले त्यामध्ये. आणि करोना सुरू झाला त्यामुळे माझं ते चहाचं लिखाण थांबलं. या थांबायला कारण असं, बॅरिस्टर नाथपैंची एक संस्था आहे कोकणात, तर त्यांचा मला एक त्या ग्रुपला कोणीतरी त्यांच्या ग्रुपला मला जॉईन करून घेतलं. आणि त्या ग्रुपवरून दर आठवड्याला एक शॉर्ट फिल्म येते, एक 15 मिनिटाची किंवा 20 मिनिटाची वगैरे अशी. मग त्यात तो विश्वनाथ एक शिंपी म्हणजे निळू भाऊने आपलं काम केलं होतं शिंप्याचं, तर त्या विश्वनाथ शिंपी विवाह शिरवाडकरांची कथा त्याच्यावरती एक शॉर्ट फिल्म केली होती. तर ती शॉर्ट फिल्म पहिल्यांदा आली आणि त्याच्यावरती रसग्रहण करा, म्हणजे तुम्हाला जे 150 शब्दात जे वाटतंय ते लिहा असं त्यांनी मला त्यात कळवलं होतं. ते सगळ्यांना स्पर्धा ठेवली होती. आणि तिथून पुढे आई म्हणजे उषा नाडकर्णीने त्यात ते मावशीचे काम केलं होतं. त्याच्यानंतर नागराज मंजुळांचं बैतूर वगैरे अशी बरीच काही बिलोरी होती. अशा आतापर्यंत मला वाटतं 50 ते 60 शॉर्ट फिल्म आलेल्या आहेत. त्याच्यावरती रसग्रहण माझं लिहून झालं आणि मी ते त्यांना पाठवलं. ते त्यांना ते योग्य वाटलं, उच्च दर्जाचं वाटलं, म्हणून त्यांनी मला त्याचं त्यांनी मान सन्मान म्हणून प्रत्येक स्पर्धेला एक एक सर्टिफिकेट प्रशस्तीपत्रक त्यांनी ते देत गेले. आणि त्याबरोबर त्यांच्या आणखी दुसऱ्याही काही स्पर्धा होत्या, जे बॅरिस्टर नाथपैंच्या जीवनावरती, मधू दंडव त्यांच्या जीवनावरती, परवा त्यांनी पर्यावरण वरती घेतली होती, विनोबा भावेंच्या वरती घेतली होती. अशा वेगवेगळे जसे जसे त्यांच्या प्रत्येकाच्या जयंत्या किंवा स्मृती दिन वगैरे असतील किंवा कुठला विशेष दिन असेल तर त्याच्या अनुषंगाने एक महिन्यातून एक ती स्पर्धा त्याच्यावरती PDF ते द्यायचे आणि त्या PDF वरती एक स्पर्धा घ्यायची 30 प्रश्नांची आणि त्यातही पहिला दुसरा तिसरा उत्तेजनार्थ वगैरे नंबर काढून त्यांना ते प्रशस्तीपत्र वगैरे देत असत. तर त्याही स्पर्धेमध्ये मी थोडासा अभ्यास करून त्यांनी दिलेल्या PDF वरून गुगलवर सर्च करून तो सगळा अभ्यास करत, त्यानिमित्ताने माझा सखोल अभ्यास झाला त्या चरित्रांचा वगैरे खरं सांगायचं. आणि त्या स्पर्धेच्या परीक्षेत ना मी त्यांनाही उत्तीर्ण झालो, त्यालाही पहिला काही ठिकाणी, दुसरा काही ठिकाणी, तिसरा असे नंबर आले. आणि हे रसग्रहण लिहिण्यामागचं त्यातला तो उद्देश होता. तर बिलोरीच रसग्रहण हवं तर मी तुम्हाला वाचून दाखवू शकेन. हो हो नक्कीच, म्हणजे हे एकदम आज खतरनाकच झालंय एकदम. एक 2 मिनिट मध्ये समीक्षाने एक प्रश्न टाकलेला, तो मला वाचता आला नाहीये, तो समीक्षा प्लीज नंतर विचार.
बाय द वे समीक्षा, चहावरती अजून एक स्टॉप मोशन फिल्म होऊ शकते नक्कीच. मला इमॅजिन होत होतं ते बोलत होते, वाचत होते तेव्हा. अगदी खरं, अगदी खरं. मला पण तेच डोळ्यासमोर येत होतं, चहाचा कप आणि अशी छान गुलाबी हसवसलेली पशी. नक्की आपण हे त्यांची परमिशन घेऊन नक्की करू. हो हो नक्कीच. मी आता हा बिलोरी म्हटलं खरं, पण त्याच्याऐवजी मी दुसरं तुम्हाला वाचून दाखवतो. हो चालेल ना. एक हेल्प अदर्स म्हणून शॉर्ट फिल्म आली होती, तर त्याच्यामध्ये एक उंच माणूस त्यातला नायक, तो असा रस्त्याने जात असतो, वाटेत त्याला बऱ्याच ठिकाणी लोक मदतीची अपेक्षा करत असतात, कोणाचं पाकिट पडलेलं असतं, कोणाचं रुमाल पडलेलं असतं, कोणाचे पुस्तक पडलेलं असते, आणि काही असेल, लहान मुलीचा फुगा उडालेला असतो, तर तो सगळ्या गोष्टीकडे असं दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या तंद्रीत जात असतो, त्याला त्या जगाशी काही देणं घेणं काही नसतं. आणि एका ठिकाणी तो रस्ता क्रॉस करत असताना एक वृद्धा त्याचा असा हात धरते, तेव्हा तो चपापतो, माझा हात कोणी धरला? तर ती त्याला सांगते की ती कुबळ 80 वर्षाची वृद्ध असे, तिला तो रस्ता क्रॉस करता येत नाही, तर ती त्याला सांगते की मला तू रस्ता क्रॉस करून दे, आणि तो रस्ता तिला तिच्या गतीने रस्ता क्रॉस करतो. मग मध्येच तो हिरव्याचा लाल सिग्नल होतो बरोबर, रस्त्यावर मध्ये असताना वाहनं अगदी जोरात येत असतात, तो स्वतः घाबरतो आणि हात धुवून तो त्या वाहनानं उभा करतो आणि तिला पलीकडे घेऊन जातो, आणि पलीकडे गेल्यानंतर ती त्याच्या गालावरनं हात फिरवते, जसं एक आई आपल्या मुलाच्या गालावर हात फिरवते तसं त्याच्या गालावर हात, आणि तिथून त्याचा तो काया पालट होतो. आणि मग तो प्रत्येकाला जिथे जिथे मदत हवी असते त्या त्या प्रत्येक ठिकाणी तो मदतीचा हात देतो, अशी ती शॉर्ट फिल्म आहे. तर त्यामध्ये असं हेल्प अदर्स, माणसाला वेळेचं महत्व आणि दुसऱ्याला केलेली मदत ही जीवनाबद्दल असलेली खरी कृतज्ञता होय, हा या लघुपटाचा आशय. समाजाशी सदैव फटकून वागणं असल्याने आपण बरं आणि आपलं काम बरं ही आत्मकेंद्री वृत्तीने चालणारा बिली या लघुपटाचा नायक खऱ्या आनंदापासून पारखा झालेला असतो. दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास, हे अनंत काणेकरांच्या 2 मेणबत्त्या या लघुनिबंधातलं मुख्य सूत्र इथं चपखल लागू होताना दिसतं. लिफ्टकडे धावत येणारी तरुणीला, रस्त्याने जाताना लहान मुलीचा हवेत उडालेला फुगा, सामानाने भरली समोरून येणारी ट्रॉली, आणि चौपाटीवर स्वच्छतेसाठी योगदान द्या अशा वेळेला मदत न देणं, पण त्याच वेळी रस्ता ओलांडण्यासाठी वयोवृद्ध आजीने हात धरल्यावर तिच्या गतीने चालत जाऊन पलीकडे तिला सोडणं व तिने जाताना मायेने गालावर हात फिरवणं, याचा परिणाम त्याच्यात आमूलाग्र बदल घडवतो. आणि आतापर्यंत नजरेआड केलेल्या गोष्टी मनापासून करताना खऱ्या आनंदाचा अर्थ समजतो. घरी दारी आबालवृद्धांच्या सहवासातला आनंद फुलवणं हीच कृतज्ञता आहे, तोच आपण अंधाच सोंग घेऊन आपल्यासारख्याच माणसाला तो कृतीने समजावून देतो. हा रसग्रहणाचा प्रकार. वा वा, खूप सुंदर. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की मी आता ती शॉर्ट फिल्म सर्च करतो आणि ती बघतो आधी, कारण की एवढं सुंदर आणि एवढी कनेक्टेड शॉर्ट फिल्म हल्ली कमी बघायला मिळतात, त्यामुळे. तर बहुतेक सगळ्या ह्या ज्या आता मी शॉर्ट फिल्म बघितल्या त्या सगळ्या युट्यूब वरती अव्हेलेबल आहेत. बरं, मला हवं तर मी त्यांची लिस्ट पण मी तुम्हाला देऊ शकेन, तसं हे नाही. नक्कीच, प्लीज प्लीज प्लीज. निश्चित निश्चित. तर माझे तसे प्रश्न संपलेले आहेत, एक प्रश्न राहिलाय तो समीक्षा विचारेलच. आणि मला खूप छान वाटलं, म्हणजे मी खरं सांगतो मी आधी मला हे मुलाखत वगैरे एवढं काय इंटरेस्ट नव्हता, खरंच नव्हता. पण नंतर जेव्हा आमचं ठरलं की नंदकुमार वडेर काका येत आहेत म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तेव्हा ही समीक्षांनी कल्पना दिली की आपण एक कॉन्ट्रास्ट ठेवू की एक एकदम एक लहान वय आणि एकदम मोठं वय असं. आणि मला खरंच खूप मजा आली, म्हणजे तुमची ही बाजू पण कळली, म्हणजे तुम्ही लिहिता, उत्तम लिहिता हे सगळ्यांनाच माहित होतं, पण तुम्ही एवढ्या उत्तम रसग्रहण ही लिहिता शॉर्ट फिल्म्सचं हे आम्हाला आज नव्याने कळलं, आणि ती खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. ते वाचायला आम्हाला आवडतील ते लेख पण. आणि तुमची अशी इच्छा होती की तुमच्या निवडक लेखांचं एक पुस्तक व्हावं अशी तुमची एक इच्छा होती,
तर ते पुस्तक तुमच्या त्या लेखांचं होईल, नक्कीच होईल. म्हणजे ते लेख एवढे अप्रतिम आहेत, त्यांचं नक्कीच एखादं पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. पण एक आम्ही एक छोटस एक काहीतरी सरप्राईज तुझ्यासाठी ठेवलेलं आहे, तर ते समीक्षा सांगेल. ओव्हर टू यू समीक्षा. थँक्यू सो मच. वा वा स्वराज, इतक्या मस्त गप्पा रंगवल्यात, म्हणजे तो जो कॉन्ट्रास्ट आपण अरेंज केलाय तो परफेक्ट वर्क झालेला आहे. मला खूप धमाल आली, मस्त घेतली आणि एकदम खतरनाक मुलाखत घेतली. एकदम जबरदस्त मजा आलेली आज. छान छान. तर पुस्तकाबद्दल मी बोलले नसते, त्याच्या आधी मला तुम्हाला पर्सनली एक प्रश्न विचारायचा, आणि मला खरंच खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही बोललात की तुम्हाला माती हा शब्द खूप आवडला आणि त्याच्यावर तुम्ही लिहिलेली कथा. आणि कारण माझा प्रश्न पण त्याच्याशीच रिलेटेड आहे की हे अप्पा जे बळवंतराव आहेत यांच्या या तुमच्या लेखातले या कथेतले, ते म्हणजे आमच्या आयुष्यात कोण ना कोण असं आम्ही बघितलेलं आहे ज्यांनी आयुष्यभर शेतीसाठी जमिनीसाठी किंवा असं याच्यासाठी केस लढलेले, त्याच्यात आयुष्य घालवलेलं. पण हे बळवंतराव तुमच्या आयुष्यात, तुमच्या तुम्ही जे इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला पाठवलं, तुमचा जो एवढा प्रवास झाला नोकरीच्या निमित्ताने, त्याच्यात कधी तुम्हाला भेटले होते का? की कारण ते इतकं आर्त आलेलं आहे तुमच्या लेखामधून, इतकं त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या की मला असं वाटलं की खरंच कोणीतरी तुम्हाला असं मनाला स्पर्शून गेलंय, त्याच्यामुळे ते मला एक सांगा. बळवंतराव असे प्रत्यक्ष काही पाहिले नाहीत खरी गोष्ट, परंतु मी ज्या ज्या वेळेला गावाकडे जातो, काही वेळेला त्या त्या वेळेला, काही वेळेला जमिनींचा विषय कुठेही निघत असतो, दोन शेतकऱ्यांमध्ये जरी विषय निघत असेल किंवा कोर्टाच्या आवारात चर्चा होत असेल, तर त्यावेळेला ती जी काही चर्चा चालते त्यातला एक दुःखिताचा जो कोणी आवाज असेल ना, तो बळवंतरावांचा आवाज असतो. त्याच्या घरचे कुटुंब, त्याची बायको किंवा त्याचे मुलगा, असे तिघ चौघ जण त्या कोर्टाच्या आवारात बसून तेव्हा जेव्हा म्हणत असतात की आपण सगळं या शेतीसाठी किंवा जमिनीसाठी एवढं राब राब राबलो, आपलं घाम गाळला, जीवाचे कष्ट केले, आणि शेवटी हा आपला घास आपल्याच घरातला एक माणूस हिसकावून घेतोय, त्यावेळेला कसं वाटत असेल? तर ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्ष तिथं मी काही वेळेला डोळ्याने पाहिली गेली आहे. खूप मी लहान असतानाही बघितली असेल, तर ती आता या लेखामधून ती उतरली गेली. पण असा प्रत्यक्ष बळवंतराव कुठे मला कुठे दिसलेला नाही. ओके दिसला नसेल तर खरंच ग्रेट आहे, कारण की असं वाटतं की तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली गोष्ट असेल किंवा तुमच्या अगदी नातेवाईकांपैकी कोणीतरी असेल की ज्यांनी तुमच्याशी इतका अर्थ संवाद साधलाय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय, त्याचं दुःख आणि त्याचं जमीन परत मिळण्याचा आनंद, तो खूप छान वर्णन झालेलं आहे. त्याच्यामुळे तो माझाही आवडता लेख आहे तुमचा. नाही, त्यात कसं आहे की आता आपल्याला एवढं वाटत नाही, पण जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला, त्या कुळ कायद्याच्या नावाखाली जो कसेल त्याची जमीन, या नावाखाली बऱ्याच कुळांनी जमिनी हडप केलेत आणि प्रत्यक्ष मालक हे भूमिहीन झालेत. ही साधारणपणे स्वातंत्र्यानंतरची म्हणजे 58, 59, 60 किंवा 70 सालापर्यंतची कथा आहे सगळी गोष्ट ही, आणि त्यासाठी बऱ्याच लोकांनी झगडे केलेत. ही खरी कसं आहे तशी, म्हणजे ती कोणालाही ती लागू होऊ शकेल. हे दुःख मला जे जाणवलं ते तुमच्या बाबतीत कदाचित खरंही असू शकेल, पण ही तुम्हाला भिडली हे माझ्या कथेचं श्रेय आहे, एवढंच मी म्हणू शकेन. खरंच आहे, खरंच आहे. तर तुमच्यासाठी आपण पुन्हा एकदा एक छोटस सरप्राईज ठेवलंय, आपण त्याची लेवल प्रत्येक आठवड्यात वाढवतच जातोय. तुम्ही जे 21 लेख लिहिले त्याच मी एक छोटस, म्हणजे तुमचं पुस्तक होईल कधीतरी नक्की, पण मी माझ्यातर्फे एक प्रयत्न केला, माझ्याकडे जेवढं तुमचं साहित्य पोहोचलं ते एका ई पुस्तक प्रकारामध्ये मी कन्वर्ट केलेलं आहे. त्याची PDF मी तुम्हाला पाठवेनच, पण त्याच्या आधी स्वराजने एक छान तुमचं पुस्तकाचं व्हिडिओ बनवलाय, छोटासा बनवलाय आज घाईघाईतने, तर मी तो तुम्हाला प्रेझेंट करते. माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का तेवढं मला कळत आहे फक्त? दिसतंय तुम्ही? नाही नाही, माझी स्क्रीन दिसेल आता, एक सेकंड. येस, दिसते तुम्हाला आता? दिसते येस. तर आता मी तुमचा एक आपला हा व्हिडिओ
प्रेझेंट करते. आय होप तुम्हाला आवडेल. खूपच छान संकल्पना आहे. समीक्षा आम्हाला नाही दिसू शकलं. मी पुन्हा एकदा प्रेझेंट करते बघा. हो पण मला फक्त तूच दिसतेस. नाही आता दिसतंय, प्लीज परत प्ले करा. मी फोनवर बघतीये कारण. ठीक आहे, फोनवर पण दिसायला हवं खरं तर. मला दिसतंय. ओके ओके दिसतंय दिसतंय. मी प्ले करते. खूप खूप माझ्या सगळ्या लेखाचं पुस्तक करून तुम्ही मला प्रेझेंट केलं याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. माझा पुस्तकाचा मानस अजूनही पूर्णत्वाला जाईल न जाईल हरकत नाही, पण तुम्ही मला पुस्तक मला करून दिलं याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. नक्की मला खूप आवडतील. थँक्यू सो मच. ही संकल्पना खूप आवडली. तुम्ही सगळ्यांनी मला आवर्जून या ठिकाणी बोलवलं, माझ्या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणखीन मला मुलाखत घेण्याचा तुम्ही जो इथे कल्पना केलीत आणि तुम्ही माझी मुलाखत शांतपणे ऐकूनही घेतलीत आणि प्रश्नही चांगले विचारले त्याबद्दल स्वराज्य दोघांचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलात मला खूप बरं वाटलं. हा माझा पहिला अनुभव आहे की माझी कोणीतरी मुलाखत घेते. एवढा मी काही मोठा नाहीये पण माझी कोणीतरी मुलाखत घेते म्हणून मी घरातही सांगितलं तर ते म्हणाले काय आहे तुमचं चाललंय काय असं घरात त्यांनी सांगितलं. पण म्हटलं मला माझ्या लेखाला त्यांनी प्रतिसाद दिलाय म्हणून मला त्यांना त्यांच्या मुलाखतीला सादर होणं गरजेचं आहे. तेव्हा खूप खूप धन्यवाद. तुम्ही धन्यवाद तुमचे आहेत. तुम्ही मला पूर्ण म्हणजे एवढ्या म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही खूप साधा माणूस आहात म्हणजे तुम्हाला आता तुमचं ओव्हरऑल आम्ही जेव्हा जीवन प्रवास वाचला तुमच्या लेखांमधून किंवा काय तर माझ्या डोळ्यासमोर नेहमी ना आपल्या आर के लक्ष्मणचा कॉमन मॅन उभा राहायचा का कोणाच ठाऊक पण ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं ती एक मूर्ती ते एक चित्र. आणि आता तुम्हाला बघितल्यावर कळतं की कॉमन मॅन तर नक्कीच नाही मोठ खरच नाही असामान्य व्यक्तिमत्व आहे तुमचं. तुमच्या लेखनाच्या अप्सरेने आम्हालाही मोहून नेलंय. तर आणि तुम्हाला अजून एक मला सांगावं असं वाटतं. नाही नाही नक्कीच नक्कीच. तुमचा आवाज मुख्य म्हणजे तुमचं वाचन जेव्हा चालू होतं किंवा तुम्ही बोलतही होता तेव्हा तुमचा आवाज मला इतका सुंदर वाटला वाचनासाठी. किंवा असं आपण ऐकतो ना मोठ्या मोठ्या लोकांचे आवाज आपण रेडिओवर ऐकतो आकाशवाणीवर आम्ही लहानपणी ऐकतो त्याच्यात किती त्यांचं ओघवतं आणि छान बोलणं असतं तसा तुमचा आवाज आहे. तुमचं हे ई पुस्तक तर आहेच, तुमचं पुस्तकही प्रकाशित होईल पण तुम्ही ऑडिओ बुक चा विचार नक्की करा. खूप छान ओघवत बोलणं आहे तुमचं मला खूप आवडलं ते खरंच. तर निश्चित प्रयत्न करू. आणि तुम्हाला त्यासाठी काही मदत लागली तर आपली टीम आहे, तुम्ही कधीही हक मारा. नक्कीच. ओके. आणि मला एक मेन सांगायचं आता समीक्षा बोलली त्याच्यावर ना की तुमच्या जो आवाजातला रॉनेस आहे ना तो खूप गोड आहे. तुमची जी बोली भाषा ती ऐकायला एवढी म्हणजे असं वाटतं की अरे अजून ऐकत राहावं अजून ऐकत राहावं. म्हणजे मी फोनवर बोलून झालं आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ कॉलवर भेटलो नंतर आम्ही आनंदवारी टीम तेव्हा पण मी त्यांना हे आवर्जून सांगितलं की ते काका एवढे भारी बोलतात. त्यांचं बोली भाषा म्हणजे ती अशी ऐकत राहायची वाटते की स्वराज कसं आहे की आणि मग मी तुमचं पुरे वाक्य सगळी म्हणजे खरंच भारी. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. तुमच्या कमेंट्स मी वाचत होतो छान झालं खतरनाक झालं छान भावा. थँक्यू सो मच. आणि एवढी तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिलात माझी मुलाखत घेण्यासाठी त्यामुळे सगळे यांचे परत एकदा आभार. आणि आनंदवारीला मला तुम्ही जॉईन करून घ्या
मला नवीन गोष्टी रोज तुमच्याकडे पाठवत जाईल. नाही सर, आम्हाला आनंदवारीतल्या टीम मध्ये सगळ्यांनाच तुम्हाला भेटायची इच्छा आणि उत्सुकता होती. याचं कारण तुमची लेखनशैली आम्हाला खूप आवडली सगळ्यांना. खरंच. आणि तुम्ही वेगवेगळी शैली हाताळली, किती खरंच ते एक छान प्रकार आहे. तुम्ही गावाकडच्या सगळ्या भाषा आणि याच्यात निसर्गाचं चित्रणही छान केलंय. रान वगैरे मध्येही ते बघायला मिळालं. शेतकऱ्याची किंवा म्हणजे कसणाऱ्याची मातीशी असलेलं नातं, त्याची नाळ, त्याची तगमग ती मांडलीत छान. नंतर तुम्ही माठ या लेखामधनं जे एक नर्म विनोदी शैली उचलली आहे, माठ असणं मला वाटतं ते स्वप्न असत. बरोबर बरोबर. हा असा कसला माठ. ते खूप खूप छान आहे. ते आपल्या नेहमीच्या बोली भाषेतले शब्द आहेत, फक्त त्याला फक्त ती ओळ तेवढी जोडली आहे. आपल्याला शाळेत काही वेळेला माठ म्हणून हिणवलं पण असेल शिक्षकाने. ते तर घरात देखील आपण कोणाला एक मुलांना वगैरे तो तू माठ आहेस म्हणून तू आता बोली भाषेचा वापरत नाही एवढंच. पण तुम्ही हे छान वेगवेगळ्या शैली हाताळल्या, छान वाटलं आम्हाला वाचन करताना. येस. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी जास्त लेखनाचा कडकल जास्त झाला, त्यामुळे ह्या काळात माझं जास्त लेखन झाले. मी एसटीच्या वरती पण लेखन केले, एसटी बंद पडल्या होत्या किंवा रेल्वे यार्डामध्ये रेल्वे बंद ठेवल्या होत्या, तर त्यांचं मनोगत काय असेल ते पण माझ्याकडे मी लिहून बऱ्यापैकी ठेवलेलं आहे. यथावकाश मी तुम्हाला हवं त्या वेळेला त्या त्या वेळेला मी ते तुमच्याकडे प्रसिद्ध. तर मग ग्रंथगंधावरती टाका ना तुम्ही आज्ञा म्हणणं. आम्हाला खरंच निश्चित आवडेल. सगळ्यांनाच आवडेल वाचायला. तुम्ही ते वाचा, त्याच्यावरती मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. काय हवंय, काय नकोय, काय आवडलं नाही, कसं हवंय हे जरी कळवलं तरी मला त्याच्यावरती निश्चित विचार करता येईल. पण ते कसं आहे की बंद आहे, त्यामध्ये माझे विचार जरी असले तरी त्यात काही कुठेतरी उणीवा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोष हे त्यात टाळता आले तर खूप चांगलं आहे, म्हणजे माझं पुढचं चांगलं लेखन होईल. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. खरे खरे. नंदकुमार एक सांगते, आज जसे तुम्ही हजर राहिला तसे दर रविवारी 9 ते 10 उपस्थित राहा. नवनवीन लेखकांशी तुमचीही ओळख होईल आपल्या टॅग मध्ये. निश्चित 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 लिहिलेले त्या सगळ्यांची ओळख होईल. तेव्हा निश्चित तुम्ही दर रविवारी 9 ते 10 त्यामध्ये उपस्थित राहत जा. टॅग मध्ये सध्या आपण कारण भेटत नाही आहोत. हो हो हो. गेल्या रविवारी एक झाली शुभांगी घनवटकर म्हणून होत्या त्या, त्यांची आपण गेल्या रविवारी मुलाखत घेतली. मला थोडीशी मला बाहेर काम असल्यामुळे मला ती अटेंड नाही करता आली, नाहीतर अदरवाईज मी ती अटेंड केली असती. आपण 9 ते 10 भेटूया आनंदवारी आपल्या. हा रविवारचं ठरलंय आता. यस, आनंदवारीचा एक रविवार नक्कीच सगळ्या टॅगच्या मेंबर्ससाठी आणि मी तर म्हणेन सगळ्यांसाठीच खुला आहे. हा एक रविवार इथे येऊन आपण नक्कीच गप्पा चर्चा करत जाऊ त्यांच्या पुस्तकांवर किंवा त्यांच्या लेखनावर, जे जे कोणी लेखक आपण इन्व्हाइट करू त्यांच्यावर त्यांच्याशी. आणि नवीन नवीन मुलाखतकार असतील आपले आनंदवारीचेच वारकरी, तर त्यांच्याही त्यांच्याशी वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मात्र त्यांनाही तुम्हालाही धमाल येईल. आणि आता म्हणजे हा अर्थातच आता जेवढ्या सगळ्या मेंबर्स आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, पुन्हा पुढच्या रविवारी आपण घेऊन येऊच नवीन एक लेखक आणि तो अर्थातच आपला टॅग मेंबरच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित एकाच ज्याला तुम्ही ओळखताय, मी एक कमेंट वाचते जे म्हणतात की तुमच्याशी रोज नंदकुमार दादा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, पण एवढं सगळं तुमच्याबद्दल त्यांना माहिती नव्हतं. तर तशीच आपल्याला आणखीही आपल्या टॅगियन्सची ओळख करून घेता येईल या निमित्ताने, कारण लेखनाचं असंच असतं की जेवढं आपण पर्सनल लिहितो तेवढं ते युनिव्हर्सल होतं असं आपण म्हणतात असं म्हणतात. तर त्याच्यातनच आपल्याला बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व दिसूनही येतं. तर असंच आपल्याला नेक्स्ट लेखक कोण आहे ते आता आपण रिव्हील नाही करू शकत, पण त्याचा मेसेज तुम्हाला येईल नक्की पुढच्याही आठवड्यात. सगळ्यांनी व्हिजिट करा. 3 dots सुरू झालेला आपलं हा लेख, आपली ही मुलाखत, आपण 3 dots संपवूया टिंब 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 देऊन, कारण संपणार नाहीच हा प्रवास अर्थातच चालू राहणार आहे. आणि सगळ्यांची विचार शृंखला नक्कीच ह्याच्यातनं आणखी चालू आणखी धाव घेईल मला तर वाटतं. तर आपण आनंदवारी आहे, आनंद देणारी ती अखंडच राहू देत. येस येस.